प्रातः स्मरणीय श्री गुरुवर्य निवास में महानुभाव पंथों के ज्येष्ठ आचार्य परम पूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री एयंकर बाबा जी इन्होंने विश्व शांति का संदेश दिया। इस मौके पर अन्य महंत और वास्तविक बड़ी संख्या में मौजूद थे। विश्व शांति हेतु इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। अपनी ओजस्वी वाणी से तमाम श्रद्धालुओं को मंत्रमुग्ध कर देने वाले महानुभाव पंथ के ज्येष्ठ आचार्य परम पूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री एयंकर बाबा जी उर्फ बड़े बाबा इन्होंने विश्व शांति हेतु कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें महानुभाव पंथ के 4000 साधु संत महंत और महिला पुरुष श्रद्धालु बड़ी संख्या में मौजूद थे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी के विचारों के माध्यम से विश्व शांति हेतु इस कार्यक्रम को लिया गया था। इस मौके पर महानुभाव पंथ के ज्येष्ठ आचार्य परम पूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री एयंकर बाबा जी इन्होंने इन विषय समक्ष जानकारी दी। यावेळेला स्नेहा शास्त्री पंजाबी ह्या सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अक्का काय सांगाल एकूणच या कार्यक्रमाच्या संदर्भात? श्रीमद महावाक्य निरोपण सोहळा, विश्वशांती ज्ञानयज्ञ सोहळा, ह्या सोहळ्यामध्ये गेले 40 दिवस झाले। खूप चांगल्या प्रकारे सर्वांचं व्यवस्थापन केलं गेलं आणि हे नागपूर मंडळ आहे यांनी पण खूप चांगल्या प्रकारे या सर्व लोकांची, म्हणजे एकाच कोपऱ्यातून नाही, भारत देशातून आलेल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व लोकांचं ह्या नागपूर मंडळाने खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे। इथे मध्यात एक पावसाचा खूप मोठा भयंकर असा आघात झाला होता, पण एवढ्या मोठ्या आघातावर पण या नागपूर मंडळाने विजय प्राप्त केला आणि सर्व लोकांना इकडे तिकडे पाठवून त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं। म्हणून आम्ही ह्या नागपूर मंडळाचे आणि ह्या विश्वशांती ज्ञानयज्ञ सोहळ्याचे अभिनंदन करीत आहो। आज जो हा कार्यक्रम झाला, हा पूर्णपणे हा समारोपीय जो संपन्न झालेला आहे, याच्यामधनं हजारो लाखोच्या संख्येत जे सर्व मानव पंथी आले ते काय संदेश घेऊन चाललेले आहेत, काय घेऊन इथून जात आहेत? एकरूपता आणि मानवता, आपण सर्व एकरूप राहायला पाहिजे आणि मानवता हे सर्व समाजापर्यंत पोहोचवायची आहे आणि हेच विश्व शांती ज्ञानयज्ञ सोहळ्याचं म्हणजे आपल्याला सांगण्याचं खरोखर कारण आहे। ती जे आहे त्या संपूर्ण जाती ज्या आहेत त्या इथं मानव पंथामध्ये समाविष्ट झालेल्या आहे। इथे जातीभेद नाही आहे, पंथभेद नाही आहे, फक्त मानव श्री चक्रधर स्वामींनी मानव पंथात संपूर्ण जाती धर्म समान सांगितलेला आहे। मानव माणसाने माणसा प्रमाणेच मानव धर्माने वागायचं हेच मुख्य त्यांनी सांगितले। सप्तव्यसन त्यागून आपण आपलं जीवन यशस्वी जगावे असे प्रापंचिक संसारिक यांना सांगितलं आणि विश्वात शांतता ठेवावी, विध्वंसक प्रवृत्तीला नाश करावा, हे मानव पंथाचे मुख्य ध्येय आहे। बिलकुल, मानव पंथाचं मुख्य ध्येय काय या संदर्भामध्ये यांनी फार चांगली माहिती दिलेली आहे। सह्याद्री शिखरे रम्य मत्री अनुसूयानंदनम तम मंदे परमानंदम श्री दत्तात्रेयम जगद्गुरु। आपण जसं की बघितलं की या ठिकाणी मानव पंथाचा एक भव्य मेळावा हा 34वा फार मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेला होता आणि ह्या संपूर्ण मेळाव्याला 40 दिवस मोठे बाबा यांनी आपल्या वाणीतून सर्वांना ओतप्रोत केलं आहे आणि अमृतमय असं त्यांना ओलचिंब केलेलं आहे ज्ञानप्रकाशानं। आता यावेळी आपल्यासोबत मोठे बाबा आहेत, त्यांनाच आपण विचारूया। बाबा, मानव पंथा जो हा पंथ आहे हा आपल्यामध्ये किती मोठा आहे, काय वैशिष्ट्य आहे? महानुभाव पंथ म्हणजे की श्री चक्रधर स्वामी यांचा आज्ञाधारक आहे आणि समता, त्याग आणि शांतता याबद्दल महानुभाव पंथाला स्वामीने शिकवण दिलेली आहे आणि तीच परंपरा शिकवण आजपर्यंत चालत आहे आणि त्या ती जी परंपरा जी चालत आलेली आहे त्याचा पुढे सुद्धा फायदा होणार आहे अशा प्रकारचा बाबांनी व्यक्त केलेला आहे। आणि अशा प्रकारे आजचा हा जो सोहळा, हा जो समारोप आहे, हा इथेच संपन्न झालेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व महानुभाव पंथीय लोक आलेले होते। कॅमेरा पर्सन सुभाषसह संजय मिरे, इन बी सी न्यूज, नागपूर।